तर 47 उमेदवार हे 50 पेक्षा कमी वयातले आहेत. 34 उमेदवार असे आहेत जे केंद्रामध्ये राज्यमंत्रीपदावर अथवा कॅबिनेट मंत्रीपदावर सध्या कार्यरत आहेत. 195 जणांची ही यादी सध्या काही राज्यांमधून जाहीर झाले. महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातल्या एकाही जागेचा समावेश 195 उमेदवारांच्या यादीमध्ये नाहीये, म्हणजे भाजपकडून महाराष्ट्रासाठी एकही उमेदवार या यादीमध्ये जाहीर झालेला नाही. लोकसभेसाठी जी यादी जाहीर झाले त्यातली काही महत्त्वाची नावं बघूयात. वाराणसीमधना नरेंद्र मोदी यांच्यासाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे. ते याच मतदारसंघामधना सध्या संसदेमध्ये खासदार आहेत. गांधीनगरमधून अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री यांची उमेदवारी जाहीर झाले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान विदिशामधून, मध्य प्रदेशमधल्या विदिशामधून उमेदवार असतील भाजपचे. स्मृती इराणी अमेठीमधून पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवार आहेत. गुणामधून ज्योतिरादित्य सिंधिया हे आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतील. तर मथुरामधून हेमा मालिनी या उमेदवार असतील भाजपच्या. लखनौमधून राजनाथ सिंग यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटामधून, राजस्थानच्या कोटा शहरामधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्रामधील काँग्रेसचे माजी नेते जे आता भाजपमध्ये गेलेले आहेत त्या कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकशे 195 उमेदवारांची यादी भाजपनं आज जाहीर केली आहे. त्या यादीमधली ही काही महत्त्वाची नावं होती. केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावांचा या यादीमध्ये समावेश आहे. गुजरातमधल्या गांधीनगरमधून अमित शहा हे निवडणूक लढतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसीमधनं निवडणूक लढतील. महाराष्ट्रामधल्या एकाही जागेवरचा उमेदवार भाजपनं घोषित केलेला नाहीये, पण देशातल्या जवळपास 16 राज्यांमधल्या 145 उमेदवारांची पहिली यादी आज भाजपनं घोषित केली. लोकसभा निवडणुका 2024ची केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आणि या निवडणुकांच्या तारखा अजूनही घोषित झालेल्या नाही आहेत, पण भाजपनं एक पाऊल पुढे टाकत आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्यासोबत आहेत. सोमेश, 195 जी यादी जाहीर झालेली आहे त्यामधल्या लक्षात राहतील ठळक अशा गोष्टी कोणकोणत्या आहेत? नक्कीच, आज 195 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे 34 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे आणि जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांनाही यावेळी भाजपने निवडणुका लढायला लावलंय. त्यानुसार आता काही प्रामुख्याने मोठी नावं म्हणजे राजनाथ सिंग हे सुद्धा लखनौमधून निवडणूक लढणार आहेत. व्ही मुरलीधरन जे राज्यसभेवर होते महाराष्ट्रातून त्यांना यावेळी केरळमधून निवडणूक लढायला सांगितलंय. राजीव चंद्रशेखर जे केंद्रीय मंत्री होते त्यांनाही केरळमधून निवडणूक लढायची आहे. त्यासह ज्योतिरादित्य सिंधिया हे जे केंद्रीय मंत्री होते त्यांनाही निवडणूक लढायची आहे आणि ते गुणामधून निवडणूक लढणार आहे. त्याशिवाय अनेक मोठी नावं ही जी जे केंद्रीय मंत्री होते आणि जे राज्यसभेच्या मार्गाने केंद्रीय मंत्री झाले होते त्यांना भाजपने यावेळी निवडणूक लढायला लावलेले. त्यासह विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सुकांता मुजुमदार जे तिथले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनाही निवडणूक लढायला सांगितलेलं आहे. कोटामध्ये ओम बिर्ला निवडणूक लढणार आहेत, पण ते स्वाभाविक गेल्यावेळी लोकसभा निवडून आलेलेच होते. परंतु यावेळी प्रामुख्याने जे जे म्हणून भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत आणि जे राज्यसभेवर होते त्या अशा लोकांना सुद्धा भाजपने यावेळी निवडणुका लढायला सांगितल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातून कोणतेही नाव नाहीये, परंतु याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, विशेषतः महाराष्ट्राचं. ब्रिजभूषण सिंग तिथून भाजपचे खासदार होते, त्यांचं तिकीट बहुधा कापलं गेले. नक्कीच नक्कीच, महाराष्ट्राचे म्हणजे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राची यादी ही नंतर डिक्लेअर केली जाईल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता पुढची बैठक ज्यावेळी होईल त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रावर चर्चा होणार आहे आणि मग महाराष्ट्राची यादी जाहीर केली जाणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्राची यादी जाहीर केलेली नाही, त्यामुळे नितीन गडकरींचं नाव सुद्धा या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेलं नाहीये. दुसऱ्या बाजूला अनेक जे छत्तीसगड किंवा पश्चिम बंगालमधील जी मोठी नावं होती, एक शुभेंदु अधिकारी यांचंही नाव त्यांनी लोकसभेसाठी जाहीर केलेलं आहे, जे पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष नेते होते. त्यामुळे अशी सगळी मोठी नावं ही सध्याच्या यादीमध्ये जाहीर केलेली आहेत. त्यात गुजरात असल्यामुळे, उत्तर प्रदेश असल्यामुळे स्वाभाविक या सगळ्यांमध्ये नरेंद्र मोदींचा, अमित शहांचा समावेश आहे. लखीमपूर खिरीच्या नंतर जे वादग्रस्त नाव ठरलं होतं अजय मिश्रा टेनी, त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जे याचे डिफेन्ससाठी होते अजय भट यांना सुद्धा नैनितालमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे.
त्यामुळे असे अनेक जे मंत्री होते त्या सगळ्यांना या उमेदवारी 34 केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या यादीमध्ये. हे यादीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, महाराष्ट्रामधल्या एकाही उमेदवाराचा या यादीमध्ये समावेश नाहीये, त्यामुळे पुढच्या यादीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. सोमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतरच्या सगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात माझे सहकारी अश्विन बापट यांच्याकडे. अश्विन. धन्यवाद कविता. तेव्हा या घडीची मोठी अपडेट, भाजपची पहिली यादी लोकसभा निवडणुकीसाठी आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये अर्थातच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासह दिग्गजांची नावं आहेत. 195 उमेदवार विविध 16 राज्यांमधले भाजपने जाहीर केले आहेत, मात्र महाराष्ट्रामधलं एकही नाव यामध्ये नाहीये. या घडीची मोठी अपडेट, भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सहकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये ही यादी जाहीर केली. लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी आहे ज्याच्यामध्ये अर्थातच दिग्गजांची नावं आहेत. वाराणसीतनं पंतप्रधान मोदी मैदानात उतरतायत, गांधीनगर अमित शहा, विदिशामधून शिवराज सिंग चौहान हे लोकसभेच्या मैदानात उतरतायत, तर गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे, अमेठीमधून स्मृती इराणी, मथुरामधून हेमा मालिनी यांची नावं घोषित झाली आहेत. विविध 195 जागांवरचे उमेदवार जाहीर झाले आहेत. कोटामधून लोकसभा अध्यक्ष आहेत विद्यमान ओम बिर्ला, त्यांचं नाव जाहीर झालंय. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग